हर खबर हर घर आई टुडे न्यूज पर। स्वागत है आपका आई टुडे न्यूज हिंदी में। मैं आपके साथ मोहम्मद नासिर। हिंडी तालुके के अर्जुनगी बी के ग्राम पंचायत में आशा कार्यकर्ता पोस्ट के लिए उसको लगने वाले ठहराव पास करने के लिए अर्जुनगी बी के और अर्जुनगी केड़ी ग्राम के दो उम्मीदवारों ने अर्जी दायर की है। इसी मुनासिबत से सदर ने ग्राम पंचायत ऑफिस में एक उमूमी इजलास किया और दोनों दरख्वास्तों पर तबादला ख्याल किया और अपने उम्मीदवारों के कागजात नामजदगी 5 मार्च 2020 को ग्राम पंचायत अफसरान और मेंबरों के दस्तखतों के साथ मंजूर किया। ताहम ग्राम पंचायत अभिवृद्धि अधिकारियों पैसों की आस में हमारे ही हाथों में अधिकार है समझकर सरकार का आदेश हवा में उड़ाते हुए आशा कार्यकर्ता को संबंधित और ग्राम पंचायत में सामान्य सभे 3 अक्टूबर 2019 को चलाकर दो अफराद में से एक को ठहराव पास करके कॉपी दे दी। एक ही पोस्ट पर 4 बार ठहराव पास किया गया है। इसके पास किए गए दस्तावेजात मौजूद हैं जो कि झूठे हैं और गैर जरूरी हैं। ताहम रिपोर्टर बी एस वसु से बात करते हुए विलेज डेवलपमेंट ऑफिसर श्रीमती शोलापुरा मैडम ने कहा कि मेरी मुद्दत मुलाजिमत के दौरान जनरल मीटिंग में 2 दरख्वास्तें मौसूल हुई हैं और इनमें से 2 मंजूर हो गई थी, लेकिन एक बार फिर जनरल असेंबली में 1 दरख्वास्त मंजूर की गई है, लेकिन मैं इसकी कसूरवार नहीं हूँ। मुमकिन है पीडीओ ने गलती की हो, मैं इंक्वायरी करूंगी और आपको आगाह करूंगी। फिर इसके बाद सामाजिक होराटगार बी एस मसूर ने भी बात की है। अब देखना होगा कि गांव के हुक्काम क्या कार्रवाई करते हैं। आइए देखते हैं। विजयपुर जिले हिंडी तालूकिन अर्जुनगी बी के ग्राम पंचायत आशा कार्यकर्ते हे खाली ना ग्राम पंचायत ठराव पास के 2020 ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿದ್ದು ಅದನ್ನು ಸಾಮಾನ್ಯ ಸಭೆಯಲ್ಲಿ 2 ಅರ್ಜಿ ಬಂದಿದ್ದರಿಂದ 2 ಅರ್ಜಿಯನ್ನು ಠರವು ಪಾಸು ಮಾಡಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಕೊಟ್ಟಿದ್ದ ಠರವು ಪಾಸಿನಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸಹಿ ಹಾಗೂ ಕೆಲವು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಸದಸ್ಯರ ಸಹಿ ಪಿ ಡಿ ಓರ ಸಹಿ ಒಳಗೊಂಡಂತೆ ನಮಗೆ ಠರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು. ಆದರೆ ಈಗ ಅವರು ಮತ್ತೆ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲದ ಹಾಗೆ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 3/10/2019 ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಠರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೊಟ್ಟಿದ್ದು 2020, ಆದರೆ ಅವರು 19 ಅಂತೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ನಕಲಿ ಠರವನ್ನು ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇಲ್ಲಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅಧ್ಯಕ್ಷರು ಹಣದ ಆಸೆಗಾಗಿ ಈ ನಕಲಿ ಠರವುಗಳನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದು ಕಂಡು ಬಂದಿದೆ. ಆದರೆ ಇನ್ನೂ ಕೆಲವು ಹುದ್ದೆಗಳಿಗೆ ಕೂಡ ಅವರು ಠರವನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತುಪಡಿಸದೆ ಠರವನ್ನು ಪಾಸ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕುಲಂಕುಷವಾಗಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಈ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೇಲೆ ಸೂಕ್ತವಾದಂಥ ಕ್ರಮವನ್ನು ಕೈಗೊಂಡು ಅವರನ್ನು ಅಮಾನತುಗೊಳಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಬಹುದರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಉಗ್ರವಾದಂಥ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಈ ಮೂಲಕ ಮಾಧ್ಯಮ ಮೂಲಕ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಬಿ ಎಸ್ ಹಸೂರ್.